वळूयात पुढच्या बातमीकडे. मेट्रो 3च्या भूमार्गासाठी टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं भूमार्गाचं खोदकाम करण्यात येत आहे आणि हे मशीन जमिनीच्या 25 ते 30 मीटर म्हणजे 6 मजले आत जाऊन खोदकाम सुरू आहे. तर मेट्रो 3च्या कामासाठी एकूण 17 टनेल असणार आहेत आणि यासाठी 13 टनेल बोरिंग मशीनचा वापर होणार आहे. त्यापैकी 4 मशीन आणले असून ते सध्या कार्यरत आहेत आणि हे मशीन कसे काम करते याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा दातेंनी. मेट्रो 3च्या भुयारी मार्गाचं खोदकाम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि माहीमच्या नयानगर या ठिकाणी आपण पाहू शकताय. टनल बोरिंग मशीन जे आहे त्या मशीनच्या सहाय्यानं या ठिकाणी भुयारी मार्गाचं खोदकाम सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर या खोदकामासाठी 17 टनल मशीन जे आहे ते वापरण्यात येणार आहे आणि त्यापैकी 7 मशीन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असतील. त्यापैकी सगळ्यात पहिला टप्पा जो आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकताय. शितला देवी ते दादर असा हा परिसर असणार आहे, म्हणजे एकूणच माहीम ते दादर असा हा मार्ग असणार आहे आणि या मार्गामध्ये एकूण 3 टनल येतील. त्यापैकी पहिल्या टनलचं काम जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकताय. एकूणच आपण जर पाहिलं तर 33.5 किलोमीटर अशा दुहेरी टनलचंही काम असणार आहे आणि यापैकी सगळ्यात पहिलं टनल जे आहे ते माहीम या ठिकाणी सुरू आहे. टनल बोरिंग मशीनच्या मदतीनं हे काम जे आहे ते करण्यात येत आहे आणि आताही आपण पाहू शकताय माहीमच्या या ठिकाणी हे काम सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर हा पूर्ण भुयारी मार्ग जो आहे तो 25 ते 30 मीटर इतका खोल आहे आणि हे टनल बोरिंग मशीन जे आपण या ठिकाणी पाहू शकताय ते एकूणच जर पाहिलं तर 25 ते 30 मीटर खोल जाऊन काम करतं. भुयारी मार्ग जो आहे ते बनवण्याचं काम करतं आणि आताही हा पहिला टप्पा जो आहे तो पाहायला मिळतोय. एकूणच आपण जर पाहिलं तर हे काम सध्या सुरूही झालेलं आहे आणि हे टनल बोरिंग मशीनचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि याच्याद्वारे या ठिकाणी भुयारी मार्ग जो आहे तो बनवण्याचं काम सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीनं मुंबईतल्या इतर 7 ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं टनल जे आहे ते या बोरिंग मशीनच्या माध्यमातून बनवण्यात येतील आणि काही वर्षानं खरं तर मेट्रो 3 आहे ती देखील साक्षात अवतरली जाईल. कॅमेरामॅन मंगेश मेंडलसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई.